चोपडा येथील विवेकानंद विद्यालयातील प्राथमिक, माध्यमिक आणि इंग्लिश मीडियम स्कूल विभागामध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी साजरा केला. सुरुवातीला नरेंद्र भावे, जेनिफरम मथायस, अनिल शिंपी, संजय सोनवणे, प्रतिभा वाघ, कल्पेश साळुंके यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं आणि संविधान प्रत यांचं पूजन करण्यात आलं. मुलांना संविधानावर आधारित गीत मांगीलाल बारेला यांनी ऐकवलं. संविधान दिनाचं महत्त्व चंदन शोणे आणि मनोज पाटील यांनी सांगितलं. तर संविधानाचं प्रास्ताविक वाचन आशय महाजन यांच्यासह विद्यार्थ्यांनी केलं. संविधान निर्मितीविषयी सृष्टी सूर्यवंशी, अनुष्का पाटील यांनी, संविधान सभेतील संविधानविषयी मनस्वी विसावे, सृष्टी पाटील यांनी, संविधान सदस्याविषयी ओजस्विनी पाटील, सृष्टी बागुल यांनी, तर संविधान अधिकार आणि हक्क याविषयी कांचन पाटील, तसेच संविधान कर्तव्य आणि घोषवाक्य याविषयी भाग्य सोनवणे आणि योगेश पाटीलसह विद्यार्थ्यांनी आपली भूमिका मांडत उपशिक्षक पवन लाठी यांच्या मार्गदर्शनाने सादरीकरण केलं. कार्यक्रमाचं फलकलेखन कलाशिक्षक राकेश विस्पुते यांनी, तर सूत्रसंचलन आणि आभार संविधा पाटील यांनी केलं. कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तुमचा आमचा एकच विचार, संविधानाचा करू प्रचार. धन्यवाद. समाजवादी धर्मनिरपेक्ष, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस, व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विचार अभिव्यक्ती. घटना समितीवर पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राधाकृष्णन, मौलाना आझाद, गोपालस्वामी अय्यराम, टी टी कृष्णमाचारी, के एक मुंशी, पंडित गोविंद वल्लभ पंत, जे बी कृपाराणी, बी जे खेर, सी राजगोपालचारी, बेरी जयप्रकाश या व्यक्ती आहेत. घटना समितीत बहुसंख्य सदस्य हे काँग्रेस पक्षाचे होते, तरी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे नेते डॉक्टर बी आर आंबेडकर, मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद सादुल्ला, हिंदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी, तसेच सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, बेगल रसूल खत, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता आणि रेणुका या प्रसिद्ध यश महिला सभासदांचा घटना समितीत समावेश होता. लिखित व जगातील सर्वात मोठी राज्यघटना होती. सुरुवातीला राज्यघटनेत 22 प्रकरणे व 395 कलमे होती आणि 8 परिशिष्टे होती. आज भारतीय राज्यघटनेत 24 प्रकरणे, 459 कलमे आणि 12 परिशिष्टे आहेत.